Hello friends, I welcome you to my YouTube channel. Today we are going to study one of the important topics of English grammar. Today we are going to study formation of nouns from verbs. तर आजच्या आपल्या व्हिडिओच्या द्वारे आपण जे verbs आहेत म्हणजे जे क्रियापद आहेत त्यांच्यापासून nouns म्हणजे नामे कसे बनवायचे आहेत ते आपण ह्या व्हिडिओच्या द्वारे अभ्यासणार आहोत. ओके, दिस व्हिडिओ इज व्हेरी इंपॉर्टेंट फॉर द स्टुडंट्स ऑफ 9th एंड 10th स्टँडर्ड्स. This video is equally important for the students who are preparing for the various competitive exams. So without wasting the time, we will try to study the topic. Okay? तर या ठिकाणी बघा, you can see a few rules on the board. With the help of these rules, we can change verbs into the nouns. या ठिकाणी काही नियम तुम्हाला board वरती दिसत आहेत, त्या नियमांच्या सहाय्याने आपण जे क्रियापद आहेत त्यांना nouns मध्ये किंवा क्रियापदांना नामांमध्ये आपण काय करू शकतो, बदलू शकतो. बघा, हा जो पहिला रूल आहे, बाय ऍडिंग एमईएनटी, बघा एम्यूज हा जो शब्द आहे हा क्रियापद आहे, इट इज अ वर्ब, एम्यूज इज अ वर्ब. बाय ऍडिंग एमईएनटी टू द वर्ब वी आर फॉर्मिंग और क्रिएटिंग अ नाउन, द नाउन इज एम्यूजमेंट. या ठिकाणी बघा, क्रियापद एम्यूज आहे, आपण क्रियापदाला सफिक्स जे आहे एमईएनटी हा जो प्रत्यय आहे, सफिक्स जो आहे या ठिकाणी ऍड करत आहोत. बरोबर आहे, एमईएनटी हा सफिक्स आहे आणि त्याच्यापासून आपण काय करत आहोत, म्हणजे क्रियापदापासून आपण त्याचं नाउन किंवा नाम तयार करत आहोत. म्हणजे आपण क्रियापदाला एमईएनटी हा सफिक्स लावून त्याच्यापासून त्याचं नाम जे आहे एम्यूजमेंट ते तयार करत आहोत. बघा आणखी काही एक्झाम्पल या पद्धतीचे, एन्जॉय, enjoyment. In both these examples, what have we done? We have added the suffix ent to the verb and we have created their nouns. या ठिकाणी क्रियापदांपासून आपण काय करत आहोत, नाम जे आहे तयार करत आहोत. बघा, सेकंड रूल आहे बाय ऍडिंग ence, म्हणजे या ठिकाणी क्रियापद जे आहे त्या क्रियापदाला आपल्याला ence ऍड करायचं आहे आणि त्यापासून आपल्याला नाम तयार करायचं आहे. लुक ॲट द बोर्ड, एक्झिस्ट, बघा ई एन सी ई या ठिकाणी हा प्रत्यय लावायचा आहे क्रियापदाला, एक्झिस्ट हे वर्ब आहे क्रियापद आहे, बघा एक्झिस्टन्स. ओके, एक्झिस्ट, एक्झिस्टन्स. बघा, एक्झिस्ट हे जे क्रियापद आहे त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो अस्तित्वात असणे किंवा अस्तित्व असणे. बरोबर आहे, आणि एक्झिस्टन्स याचा अर्थ आहे अस्तित्व. बरोबर आहे, एक्झिस्ट हे जे क्रियापद आहे त्याचा अर्थ आहे अस्तित्व असणे किंवा अस्तित्वात असणे आणि नाउन जे आहे त्याचा अर्थ आहे, एक्झिस्टन्सचा अर्थ आहे अस्तित्व. ओके, अनदर एक्झाम्पल, डिफर, डी आय डबल एफ ई आर, डिफर, डिफरन्स. हियर ऑल्सो वी हॅव ऍडेड ई एल सी ई टू द वर्ब अँड वी हॅव क्रिएटेड इट्स नाउन फॉर्म. या ठिकाणी सुद्धा आपण क्रियापदाला ence हा प्रत्यय लावलेला आहे किंवा ते ऍड केलेला आहे आणि त्याच्यापासून आपण त्याचे जे नाउन आहे ते तयार केलेले आहे, ence. नाउ लुक ॲट द थर्ड रूल, व्हॉट इज द थर्ड रूल, बाय ऍडिंग ance टू द वर्ब. या ठिकाणी आपल्याला वर्बला ance ऍड करायचं आहे. बघा, ह्या प्रकारचे जे एक्झाम्पल्स आहेत, परफॉर्म, परफॉर्म इट इज अ वर्ब, परफॉर्मन्स. या ठिकाणी आपण ence जे आहे ते क्रियापदाला ऍड केलेलं आहे आणि त्याचं जे नाम आहे ते या ठिकाणी आपण तयार केलेलं आहे, परफॉर्म, परफॉर्मन्स. अनदर एक्झाम्पल, अनाउन्स, सॉरी अनाउन्स विल नॉट कम इन टू दिस कॅटेगरी. त्याच्यानंतर बघा, इंड्युअर आहे, ई एन डी यू, इंड्युअर, इंड्युरन्स. ऍक्सेप्ट, ऍक्सेप्टन्स, याच प्रकारात येईल. बघा, let us study another rule, by adding al. okay, by adding al to the verb. ya tikani baga, refuse, refuse is a verb, we have to form its noun by adding al to it. so what will be its noun? refusal. baga, ya tikani apan je kriya pad ahe refuse tyala al add kelela ahe ani refusal je ahe ते त्याचं नाउन फॉर्म जे आहे या ठिकाणी क्रिएट झालेलं आहे. बघा, रिफ्यूज हे जे क्रियापद आहे त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो नकार देणे
आणि हे जे नाम आहे नाउन रिफ्यूजल त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो नकार. ओके, क्रियापदाचा अर्थ आहे नकार देणे रिफ्यूज आणि नाउन जे आहे रिफ्यूजल त्याचा अर्थ आहे नकार. याचे एक्झाम्पल्स पण पाहूयात लक्षात घ्या. जसे की बघा सचिन सचिन रिफ्यूजेस द ऑफर, म्हणजे या ठिकाणी सचिन जी ऑफर आहे त्याला नकार देतो. आणि बघा आपण जर याला रिफ्यूजल हे जर आपल्या वाक्यामध्ये वापरायचं असेल वी बघा रिफ्यूजल वी ऍक्सेप्टेड हिज रिफ्यूजल, तर या ठिकाणी रिफ्यूजल जे आहे ते नाउन आहे. बघा रिफ्यूज या क्रियापदाचा अर्थ होतो नकार देणे आणि रिफ्यूजल या नामाचा अर्थ होतो नकार. लेट अस स्टडी अनदर एक्झाम्पल टी आय ओ एन बाय ऍडिंग टी आय ओ एन किंवा ए टी आय ओ एन. बघा म्हणजे हे दोन्ही ऍड करून आपण काय करू शकतो त्याचं जे नाउन आहे क्रियापदाचं ते तयार करू शकतो. वेगवेगळे एक्झाम्पल्स पाहूयात. बघा एज्युकेट एज्युकेट, आता या ठिकाणी आपल्याला एज्युकेटचं नाउन तयार करायचं असेल एज्युकेशन, तर या ठिकाणी ए टी आय ओ एन जे आहे ते आपल्याला काय करावं लागेल त्या ठिकाणी ऍड करावं लागेल. बघा एज्युकेट एज्युकेशन. आता बघा दुसरं वर्ब आहे ऍक्ट आहे. बघा त्या ठिकाणी आपल्याला फक्त आय ओ एन ऍड करावं लागेल. बघा टी आय ओ एन बरोबर आहे, म्हणजे टी ऑलरेडी आहेच त्याच्यामध्ये बरोबर आहे. आय ओ एन ऍक्शन करेक्ट करेक्शन. या ठिकाणी एज्युकेट एज्युकेशन राईट. नाउ अनदर सी हियर जो सहावा रूल आहे क्रियापदाला आपल्याला काय ऍड करायचं आहे एस आय ओ एन. या ठिकाणी बघा डिसाइड इट इज अ वर्ब इट इज अ वर्ब आणि ह्याचं जे नाउन आहे ते कशा पद्धतीने तयार होईल डिसिजन डी ई सी आय एस आय ओ एन. बघा डिसाइड डिसिजन कन्क्लूड कन्क्लूजन, म्हणजे आपण काय करत आहोत क्रियापदाला एस आय ओ एन ऍड करत आहोत आणि त्याचं जे नाउन आहे नाम ते तयार करत आहोत. बघा कन्क्लूड कन्क्लूड कन्क्लूजन. ओके, दिस इज व्हेरी सिंपल अँड दिस टॉपिक इज व्हेरी इम्पॉर्टंट ऑल्सो. इट इज सिंपल बट इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बघा सेवन्थ रूल जो आहे की जे वर्ब आहे त्याला नाउन मध्ये ट्रान्सफर करण्यासाठी बाय ऍडिंग टी ऑर टी एच टू द वर्ब. सो लेट अस स्टडी अ फ्यू एक्झाम्पल्स ऑफ दिस रूल. या ठिकाणी बघा कंप्लेन हा जो शब्द आहे म्हणजे हे वर्ब आहे क्रियापद आहे त्या ठिकाणी आपल्याला कंप्लेनला फक्त टी ऍड करायचं. बघा त्याचं नाउन तयार करण्यासाठी त्याचं नाम तयार करण्यासाठी कंप्लेंट सी ओ एम पी एल ए आय एन टी कंप्लेंट. अनदर एक्झाम्पल जी आर ओ डब्ल्यू ग्रो. बघा जी आर ओ डब्ल्यू ग्रो ग्रो हे क्रियापद आहे त्याला आपल्याला काय करावं लागेल ऍड काय करावं लागेल. बघा जी आर ओ डब्ल्यू टी एच टी एच ऍड करावं लागेल. ग्रो हे जे वर्ब आहे त्याचा अर्थ होतो वाढ होणे आणि ग्रोथ हे जे नाउन आहे त्याचा अर्थ होतो वाढ. ओके, त्यानंतर एट्थ रूल जो आहे बाय ऍडिंग यू आर ई, या ठिकाणी यू आर ई काय करायचं आहे ऍड करायचं आहे वर्बला त्याचं नाउन तयार करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल फेल एफ ए आय एल फेल फेल्युअर. बघा यू आर ई ऍड केले आपण फेल फेल्युअर. फेल याचा अर्थ होतो क्रियापदाचा अर्थ होतो अपयशी होणे आणि फेल्युअर या नाउनचा अर्थ होतो अपयश. जसं की बघा मी काही एक्झाम्पल सांगतो तुम्हाला या ठिकाणी. बघा क्रियापद आहे जसं की बघा आय फेल इन माय अटेम्प्ट, या ठिकाणी मी हे मी म्हणजे मी माझ्या प्रयत्नामध्ये अपयशी होतो किंवा ठरतो. आय फेल इन माय अटेम्प्ट इट इज अ वर्ब. आता बघा फेल्युअर कशा पद्धतीने होईल आय ऍक्सेप्टेड माय फेल्युअर किंवा आय फेस्ड माय फेल्युअर. तर या ठिकाणी म्हणजे आपल्याला वर्ब जे सुद्धा वाक्य बनवायचे आहे त्याचप्रमाणे नाउन जर असेल तर त्याचे सुद्धा वाक्य आपल्याला बनवता आले पाहिजे. ओके, फेल फेल्युअर. अनदर इज लुक एट अनदर रूल. या ठिकाणी बाय ऍडिंग वाय टू द वर्ब बाय ऍडिंग वाय टू द वर्ब वी कॅन क्रिएट इट्स नाउन फॉर्म असेंबल A W S E M B L E assemble assembly B L Y assemble is a verb assembly is a noun बरोबर आहे. त्यानंतर बघा discover discovery. So I hope that you must have understood
this topic of grammar pretty well. I request all my viewers to subscribe my YouTube channel for a comprehensive study of English grammar. तर मी तुम्हा सर्वांना अशी विनंती करतो की इंग्रजीच्या परिपूर्ण तयारीसाठी तुम्ही माझे जे YouTube चॅनल आहे ते सबस्क्राइब करा. प्लीज शेअर दिस व्हिडिओ. हॅव अ गुड डे. टेक केअर.